मराठी इंडस्ट्रीत एकच चर्चा आहे, ती म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षय देवधरांच्या लग्नाची। ही रिअल लाईफ जोडी आता रिअल लाईफ मध्ये लग्न बंधनात अडकली आहे। त्यांच्या लग्नाची सध्या मराठी इंडस्ट्रीत बरीच चर्चा होताना दिसते, पण ही रिअल लाईफ जोडी खऱ्या आयुष्यात कशी एकत्र आली, त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली, कोणी कोणाला प्रपोज केलं, कोणी लग्नासाठी पहिलं विचारलं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर आज आपण या व्हिडिओ मधून अक्षय आणि हार्दिकच्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत। अक्षय आणि हार्दिकची लव्ह स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला सगळ्यांना 2016 साली प्रदर्शित झालेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका आठवते का? तर या मालिकेच्या सेटवर अक्षय हार्दिकची पहिली ओळख झाली। बघता बघता मालिकेने सर्वांनाच वेड लावलं। या मालिकेसोबतच यातील राणादा आणि पाठक बाईंनीही सर्वांनाच वेड लावलं। फार कमी वेळात या मालिकेने सर्वांना आपलंसं केलं आणि राणादा आणि पाठक बाईची जोडी तर सुपरहिट ठरली। त्यावेळी तुझ्यात जीव रंगला मालिकेचं शूट कोल्हापूर मध्ये व्हायचं। शूटिंग दरम्यान सतत एकत्र सीन्स होत असल्यामुळे अक्षय हार्दिक मध्ये चांगलीच मैत्री झाली। मैत्री झाल्यानंतर हळूहळू या दोघांचाही एकमेकांच्या घरी येणं जाणं होऊ लागलं। एकमेकांच्या घरच्यांसोबत त्यांची चांगलीच ओळख झाली, पण अजूनही ते अद्याप तरी मित्रच होते। 5 वर्ष या मालिकेत एकत्र काम केल्यामुळे अक्षय आणि हार्दिक मध्ये घट्ट मैत्री झाली होती। दोघांच्याही घरच्यांना त्यांचे स्वभाव आवडू लागले होते। या दरम्यान हार्दिकची आई हार्दिकने लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागली होती। लग्नासाठी हार्दिकच्या आईने अक्षयला विचारून बघण्यासाठी हार्दिकला सांगितलं होतं। हार्दिकला अक्षयासाठी मैत्री पलीकडे काहीही फिलिंग्स नव्हत्या आणि त्याने आईला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला। हार्दिकच्या आईला अक्षयाचा स्वभाव खूप आवडायचा। अक्षय जेव्हा हार्दिकच्या घरी यायची तेव्हा या दोघांची केमिस्ट्री पाहून हार्दिकची आई अक्षयाला नेहमी म्हणायची, मला तू खूप आवडतेस। त्यावर अक्षया हसून सोडून द्यायची। त्यानंतर एक दिवस हार्दिकची आई सहज हार्दिकला म्हणाली की तू लग्नाचा विचार कर, तुझं वय निघून चाललंय। त्यावर हार्दिक तिला म्हणाला हो ग नंतर बघू असं सांगून हार्दिकने तो विषय टाळला। पण हार्दिकच्या आईने हार्दिकचा पिच्छा काही सोडला नाही। हार्दिकच्या आईने अक्षयला प्रपोज करण्याचा सल्ला त्याला दिला। तू एकदा विचारून तर बघ ना तिला, मी तसंही एकदा तिला विचारलंय, तू परत विचारून बघ असं हार्दिकच्या आईने हार्दिकला सांगितलं। त्यावर हार्दिक म्हणाला मी जर तिच्याशी बोललो तर ती आता माझ्याशी जेवढं बोलते तेवढंही बोलणार नाही, तेही बंद करेल, प्लीज नको ना आई असं हार्दिक म्हणाला। पण हार्दिकच्या आईचा हट्ट काही थांबला नाही। आईच्या आग्रहाखातर अखेर हार्दिकने थेट अक्षयला जाऊन लग्नासाठी विचारलं। हार्दिक अक्षयाला जाऊन म्हणाला बघ मी तुला ओळखतो, तू मला ओळखते, माझ्या आईची अशी इच्छा आहे की आपण लग्न करावं, तर मग तुझं काय मत आहे? त्यावर अक्षयाचा हार्दिकला अनपेक्षित रिप्लाय मिळाला। अक्षय हार्दिकला म्हणाली ठीक आहे, फक्त घरी येऊन एकदा माझ्या घरच्यांशी बोल, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये। अक्षयाचा हा रिप्लाय आल्यानंतर हार्दिक अक्षयाच्या घरी गेला। तिच्या घरच्यांशी त्याचं बोलणं झालं। त्यावर अक्षयाच्या घरच्यांनी ठीक आहे आम्ही विचार करून सांगतो असं उत्तर दिलं। त्यानंतर एक दिवस हार्दिक त्याच्या नव्या मालिकेचा शूटिंग करत होता आणि अचानक त्याला समोरूनच अक्षयाने कॉल केला। फोनवर अक्षय हार्दिकला म्हणाली तू मेसेजेस वाचलीस का, फोटो बघितलास का, असे अनेक प्रश्न हार्दिकला ते विचारू लागले। त्यावर हार्दिकने नाही असं उत्तर दिलं। फोटो बघ आणि मला फोन कर असं अक्षया फोन ठेवताना म्हणाली। अक्षयने फोन ठेवल्यावर हार्दिकने तिचे मेसेजेस चेक केले। त्यावर अक्षयने हार्दिकला काही तारखा पाठवल्या होत्या, 1, 2, 3 आणि 27, 28 या तारखा साखरपुड्यासाठी अक्षयाच्या आई वडिलांनी काढल्या होत्या। मेसेजेस पाहून हार्दिक चकित झाला। 20 एप्रिलला अक्षयाचा हार्दिकला हा मेसेज आला आणि अवघ्या काहीच दिवसात म्हणजेच 3 मे रोजी हार्दिक अक्षयाचा साखरपुडा झाला। अक्षयाचा जन्म अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाला असल्याने त्यांनी त्याच दिवशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला। अक्षय हार्दिकच्या अचानक साखरपुड्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते। साखरपुड्यानंतर अवघ्या 8 महिन्यानंतरच या दोघांनीही त्यांच्या लग्नाची तारीख देखील कळली। 2 डिसेंबर 2022 ही त्यांच्या लग्नाची तारीख ठरली। लग्नाआधी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचं थाटामाटात केळवत केलं।
तसंच वीविंग सेरेमनी करत अक्षयाच्या सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन तिची लग्नाची साडी देखील विणली. अखेर 2 डिसेंबर 2022 ला ही जोडी लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे आणि इतर सगळ्या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. हार्दिक अक्षयची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.